मुंबईचा आसपासच्या शहरांमधील हजारो लोकांना गृहोपयोगी वस्तू देणाऱ्या स्कीमच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय. अनेकांना वस्तू मिळालेल्या नसतानाही कॅपिटल फर्स्ट फायनान्स या कंपनीचं अव्वाच्या सव्वा कर्ज मात्र त्यांच्या नावावर लागू झालंय. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत या प्रकरणी तक्रार झाली असली तरी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. पाहूया यावरच एक रिपोर्ट. मुंबईच्या असल्फा झोपडपट्टीत राहणाऱ्या या रहिवाशांना एका भुरळ घालणाऱ्या पॉन्झी स्कीमच्या नावाखाली पुरतं गंडवण्यात आलंय. टीव्ही घेण्यासाठी फक्त एक हप्ता भरायचा आणि चेन सिस्टीमप्रमाणे दुसऱ्यांना मेंबर बनवत गेलात तर पुढील हप्ते माफ तर होतीलच, शिवाय काही पैसेही पदरात पडतील असं लालूच त्यांना ॲरिस्टॉन कंपनीच्या एजंटांनी दाखवलं. त्या बदल्यात लोकांकडून त्यांनी काही कागदपत्र आणि बँकेचा कॅन्सल चेकही घेतला. यातील अनेकांना टीव्ही तर आलाच नाही पण कॅपिटल फर्स्ट फायनान्स कंपनीचं कर्ज मात्र त्यांच्या नावावर लागलं. या कर्जाबाबत त्यांना काहीच कल्पना नसताना त्यांच्या अकाउंटमधून अचानकपणे ECSद्वारे EMIचे पैसेही कट होऊ लागले आणि उरलेले हप्ते भरण्यासाठी कॅपिटल फर्स्टकडून तगादाही सुरू झाला. ते टी व्ही आम्हाला सांगितलं काय व्हिडिओ कोणची आहे आणि आम्हाला दुसरा टी व्ही दिला. टी व्हीची किंमत आहे 8,500. आमच्या अंगावर लोन घेतलं 22,000 रुपये. एक महिना हो जाने के बाद टी व्ही तो आई नाही, लेकिन EMI गिरने लगी मेरे अकाउंट में. लगातार 3-4 महिना EMI गिरने के बाद मैं ये लोग के पीछे पड़ा तो वो फोन उठाना बंद कर दिया महेंद्र जाधव ने और मिलना भी बंद कर दिया. मैं कंपनी वालों को बार बार बताना शुरू किया, कैपिटल फर्स्ट वालों को, कि भाई मेरे पास कुछ नहीं, मैं कैपिटल फर्स्ट में भी जाके आया है, लेकिन वो लोग कुछ सुनने को तैयार नहीं है. मी ज्यांना मेंबर केले असे कमीत कमी 5-6 मेंबर लोकांना तर प्रोडक्टच नाही भेटलाय, पण त्यांच्या नावावर ऑलरेडी लोन झालेलं आहे, त्यांना EMI पडतायत. ते माझ्याकडे येतात, ते मला म्हणतात की आम्हाला कुठं फसवलं. मी त्यांना विचारतो, ते म्हणतात आम्हाला काय विचारायचं नाही. आम्ही कॅपिटल फर्स्टमध्ये पण जाऊन याची चौकशी केली, ते म्हणतात आम्हाला माहिती नाही, म्हणतात आम्हाला माहिती नाही. सर्वांनी हात उभे केले. या प्रकरणाबाबत नवी मुंबई स्थित ॲरिस्टॉन कंपनीनेही हात वर करत डीलर आणि कॅपिटल फर्स्टच्या संगमतातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. नैनेश गोळे आणि सुनील बागडे बरोबर आहे ना, आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे सिनियर आहेत, म्हणजे त्यांचे भाऊ आहेत निखिल गोळे, यांच्या नावावरती तो डीलर कोड असल्यामुळे कॅपिटल फर्स्टने सर्व पैसा त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवला बरोबर आहे ना. आता त्या लोकांनी प्रोडक्ट देणं गरजेचं होतं की कॅपिटल फर्स्टने कस्टमरच्या घरामध्ये प्रोडक्ट नाही ज न जाता सुद्धा त्या डीलरला पैसे कसे ट्रान्सफर केले. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत या फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल झाली असून आत्तापर्यंत 450 ते 500 जणांची 7-7.5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. जेव्हा कॅपिटल फर्स्टकडून फोन यायला लागले की तुमचा एवढा एवढा EMI आहे, तेव्हा ग्राहकांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये आपला फसवणूक झालेली आहे आणि आपल्याला जे प्रॉमिस केलेली आहे ती वस्तू मिळालेली नाही, त्याच्यापेक्षा कमी किमतीची वस्तू मिळालेली आहे किंवा ऑलटुगेदर वस्तू मिळालेलीच नाही ना, आपल्या नावावरती लोन झालेला आहे. या प्रकरणी कॅपिटल फर्स्टची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. सामान्य लोकांनी कॅपिटल फर्स्टकडे कोणतीही कर्ज मागणी केली नसतानाही परस्पर लोकांच्या नावावर लोन चढवण्यात आल्याचा प्रकार धक्कादायक आहे, ज्यामुळे संबंधित कॅपिटल फर्स्ट फायनान्स कंपनीकडेही संशयाची सुई जाते. आर्थिक फसवणुकीच्या घटनांकडे अजूनही आपल्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांची फसवणूक होत असताना आर्थिक गुन्हे शाखा मात्र केवळ तपास सुरू असल्याचं सांगत आहे, ज्यामुळं आरोपी अद्यापही मोकाटाच आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, कित्येक नागरिकांची यात फसवणूक झालेली आहे, किती मोठी आहे या सगळ्या फसवणुकीची व्याप्ती? ही व्याप्ती जी आहे ती केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे आणि आसपासची जी शहरं आहेत या संपूर्ण शहरामध्ये ही व्याप्ती आहे. आणि खास करून गरीब वर्गातील जे झोपडपट्टीमध्ये आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांना टार्गेट करून ही स्कीमच्या खाली त्यांची फसवणूक झालेली आहे. यामध्ये हजारो लोक आहेत, कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. आत्ता आलेल्या तक्रारीनुसार केवळ 450 ते 500 जण आहेत ज्यांची 7 ते 7.5 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. परंतु यामध्ये अधिक तपास केला गेला तर या मध्ये ही संख्या जी आहे ती अधिक वाढू शकते, घोटाळ्याची व्याप्ती जी आहे ती अधिक होऊ शकते. परंतु जो आर्थिक गुन्हे शाखा जी आहे त्या संदर्भात तपास करताना, वेगानं तपास करताना दिसून येत
माहित नाही, कारण गेल्या 2-3 महिन्यापासून हा तपास सुरू आहे, कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आणि अजून देखील जे कॅपिटल फर्स्ट आहे फायनान्स कंपनी, त्यांना देखील या संदर्भात कोणत्याही प्रकारे विचारणा करण्यात आलेली नाही, कारण ज्या कॅपिटल फर्स्टमधून कुणीही कर्ज मागणी केली नसताना कॅपिटल फर्स्टवाल्यांनी कुणाच्या जीवावर आणि कशासाठी कशी प्रकारे कर्ज दिली, आणि त्याचबरोबर यांना जे EMI हप्ते जे आहेत ते डायरेक्ट मागितले जातात, त्याच्यासाठी तगादा केला जातो, दादागिरी केली जाते, अशा प्रकारे सामान्य लोकांची फसवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर हेमाली एक लक्षात घेणं गोष्ट गरजेची आहे की एक धुनी भांडी करणारी जी बाई आहे तिच्यासाठी 25,000 गोष्ट जी आहे ती खूप मोठी आहे, आणि अशा सामान्य लोकांना फसवणूक करण्याचं टार्गेट या संबंधित टोळीने केलेलं आहे, आणि याचा पर्दाफाश केलेला आहे Zee24 आता या संदर्भात मुंबई पोलीस आणि ठाणे पोलीस या संदर्भात कशा प्रकारे तपास करतं हे पाहणं गरजेचं आहे. नक्की सामान्यांची एकच अपेक्षा आहे न्यायाची, आणि ती खरोखरच पूर्ण व्हायला हवी. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.